मालिकेच्या महाएपिसोडच्या भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत की आद्या ही अक्षयकडे येते तर अक्षय आद्याला अजून तिला जर काही हवे असेल तर दे साथी तो। ते मागण्यासाठी सांगतो तेव्हा आद्या म्हणते की ब्रो मला मागच्या वेळेस रमावैनीने माझ्या लग्नामध्ये काय केलं होतं आणि काय गोंधळ घातला होता हे तुला माहिती आहे तेव्हा आता रमा बहिणीने पुन्हा जर असं काहीतरी केलं तर माझं अनैशी होणारं लग्न मोडेल आणि माझं जर लग्न मोडलं यावेळेस तर मी जीव देईल असे आता आद्या अक्षयला सांगते ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय म्हणतो की मग मी काय करू आद्या तर लगेचच आद्या म्हणते की मला रमावाईनी माझ्या लग्नात नको आहे आणि तुझ्याकडून मला हेच गिफ्ट पाहिजे त्याच वेळेस रमाही खालून तिथे त्यांचे बोलणे ऐकते तर अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो हात पुढे करत आद्या अक्षयला म्हणते की प्लीज ब्रो देशील का मला हे प्रॉमिस तर लगेचच अक्षयच्या डोळ्यात पाली आलेली असते आणि अक्षय भरल्या डोळ्यांनी आद्याकडे बघत असतो तर खालून रामाही अक्षयकडे बघत असते इकडे जान्हवी ही, ही आनंदला समजावत असते तेव्हा आनंद जान्हवीला म्हणतो की हे बघ जान्हवी मी तुला या गोष्टीमध्ये आप अजिबात काही सपोर्ट करणार नाहीये जानवी म्हणते की अरे बेबी तू माझं ऐकून तरी घे माझ्याकडे एक खूप मोठी इन्फॉर्मेशन आहे रमाने अनैला किचनमध्ये बोलावलं होतं तेव्हा रमा आणि अनयच्या बोलण्यामधून मला हे कळलं की आत्ता आद्याचं जे अनयशी लग्न होतं ना ते रमाने जुळून आहे आणि रमा अनयला सांगत होती की तू ही गोष्ट आत्ता कोणाला म्हणजे आद्याला सुद्धा सांगू नकोस ऐकून आनंद जान्हवीला म्हणतो की काय बोलते जान्हवी आनंद म्हणतो की काय रामाने हे अनयला सांगितलं जान्हवी म्हणते की हो बेबी मी माझ्या कानानं ऐकलं आणि अनयने जर ही गोष्ट आद्याला जर सांगितली तर लग्नानंतर आद्या अनयचा रिस्पेक्ट करणार नाही असेही रामा त्याला म्हणाली तेव्हा त्या आनंद खूप खुश झालेला असतो आणि म्हणतो की अरे वाह आनंद म्हणतो की तू काय बोलतेस कसली भारी न्यूज आहे सी तर जान्हवी म्हणते त्यात कसली आली भारी न्यूज तर डोक्याला हात लावत आनंद हसत म्हणतो की आज रामावहिणीने काय मोठं काम केलंय आनंद म्हणतो की अगं ज्या गोष्टीमुळे रामावरती सर्वजण रागावले होते ना म्हणजे रामावहिनीने आद्याचं लग्न मोडलं ती गोष्ट लगेच व्हॅल्युएबल झिरो होते झिरो आनंद म्हणतो की अगं तुला कळते का रमावहिनीने आज आद्या आणि अनयचं लग्न जुळून आणलंय रमा बहिणी कमाल आहे कमाल जान्हवी आनंदकडे बघत म्हणते की बेबी सिरियसली तर आनंद म्हणतो यस सिरियसली तर इकडे आद्या अक्षय पुढे हात करत म्हणते की दे ना ब्रो आता वचन तेव्हा अक्षय त्याचे हात पुढं करतो आणि डोळ्यात पाणी आणत मन घट्ट करत म्हणतो की ठीक आहे आद्या तुला जर रमा या लग्नात नको असेल ना तर देतो मी तसे वचन त्यामुळे आद्या खूप खुश झालेली असते अक्षय म्हणतो की आद्या रामामुळे सर्वांना त्रास झाला पण तू एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या डोक्यातली ही मेमरी आहे ना आता तू काढून टाक अक्षय म्हणतो की तुझ्यासाठी हे खूप अवघड आहे मला माहित आहे कारण ज्याला दुःख झालेलं असतं त्यालाच कळत ते अक्षय म्हणतो की आपलं मन ना या गोष्टीमध्ये सतत खेळत असतं आणि आपल्या घरातल्यांचा हाच मोठा प्रॉब्लेम आहे एखादी गोष्ट जर घडली तर ती लवकर आपण विसरत नाहीये अक्षय म्हणतो की माझे काम मी पूर्ण डिमांड ने पूर्ण करतो तेव्हा तू माझ्याकडून वचन घेतलं पण मी रमाचा नवरा आहे ठीक आहे तुम्हाला वचन मागितलं तर मी आता ते पूर्ण करील अक्षय म्हणतो ठीक आहे तुझं म्हणणं असेल तर तुझी रामावहिणी तुझ्या लग्नात नसेल त्यानंतर इकडे रमा ती ऐकून निघून जाते आणि बेडरूममध्ये येत रडत असते माझ्या डोळ्यासमोर आद्याचे ते सर्व बोलणे रामाला आठवत असते त्याच वेळेस अक्षय सुद्धा झोपण्यासाठी बेडरूम मध्ये येतो आणि रामाकडे बघतो तर रामा ही पाठमोरी झोपलेली असते शेजारी बसत अक्षय विचार करतो रमा तर झोपलेली आहे तेव्हा आता मी रामाला कसं सांगू की तू आद्याच्या लग्नात नको येऊस इकडे मुकादमांच्या घरात अनैची उष्टी हळद घेऊन अनाईच्या घरून एक माणूस आलेला असतो तेव्हा ती हळद जानवी घेऊन खूप खुश होते आणि आई आजीला म्हणते की बघ अनैची उष्टी हळद आली आता आपण ही आद्याला लावू त्यानंतर सर्वजण ही आनंदची उष्टी हळद घेऊन समोर येतात तर आद्या बसलेली असते आनंद अभिजित आजी सर्वजण तिथे येतात आद्याला हळद लावण्यासाठी आद्या पाठावर बसलेली असते तर आद्या म्हणते की चला चला पहिलं मला कोण हळद लावते तर मयुरी म्हणते मी आणि पुढे येत मयुरी आद्याला हळद लावते इकडे हळूच उभा असलेला अभि आनंदच्या कानात म्हणतो की अक्षय आणि रामा अजून आले नाही रे तर आनंद म्हणतो मी सुद्धा त्यांना शोधतो स्वत तो इकडे रमाकांत विचार करतो की परमेश्वरा माझ्या लेकीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे एवढीच तुझ्याकडे मी इच्छा मागतो त्यानंतर पाठोपाठ आरती ही आद्याला हळद लावते हा टेरेसवर आलेला असतो आणि मी उगाचच आद्याला वचन देऊ बसलो असं आता अक्षयच्या डोक्यात विचार येत असतो अक्षय म्हणतो की आता मी काय करू कसं सांगू मी आता रमाला की तू जा इथून तेवढ्यात आभ्या येत म्हणतो की अक्षय अरे आद्या तुझी वाट बघते तू इथे काय करतो चल तर अक्षय म्हणतो की आलोच त्यानंतर इकडे जान्हवी ही आद्याला हळद लावते तर आद्याच्या डोक्यात विचार येतो की ब्रो अजून नाही आला रुसून बसला की काय तेवढ्यात ते रेवा ही आद्यासमोर येते आणि आद्याला हळद लावू लागते आद्या अक्षेची वाट बघत असल्याचे रेवाच्या लक्षात येते तेव्हा हळद लावत रेवा म्हणते काय झालं आद्या एवढं तुझं लक्ष कुठं आद्या म्हणते की दादा मला कुठंच दिसत नाहीये आणि त्यांनी मला काल वचन दिलं की रामा माझ्या लग्नात नसेल तेव्हा रेवाला मोठा आनंद झालेला असतो रेवा म्हणते की हे प्रॉमिस केलं का तुला तर आद्या म्हणते हो रेवा विचार करते की एका तरीने भरत झालं आता रामा या लग्नात नसेल आणि अक्षय त्याचे वचन पूर्ण करील तर इकडे रामा कपाटातून तिचे सर्व कपडे काढून बॅग मध्ये भरते तेव्हा अक्षय तिथे म्हणतो की रामा आवरलस का ग तेवढ्यात रामाला बघून अक्षय म्हणतो की हे काय तू बॅग मध्ये कपडे का भरतेस आणि कुठे चाललीस रामा म्हणते की वेड बनून पेड खाऊ नका रामा म्हणते की म्हणजे उद्या आद्याचं लग्न आहे आणि मी घरी जाते माझ्या आईकडे तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो की का तर रमा म्हणते की बस का राहता हे नाटक तुम्ही आद्याला वचन दिलं ना तेव्हा अजून एक अक्षयला मोठा धक्का बसतो तेव्हा अक्षयला लगेचच आपण आद्याला कसे वचन दिलं आठवतं तर रमा म्हणते की तुम्ही दिलेलं वचन बायकोने पाळणे हे तिचे कर्तव्य आहे म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण करीत आहे अक्षय म्हणतो की रमा तू हे सर्व ऐकलंस तर रमा म्हणते हो पण मला तुमचा राग नाही आला तुमचा सुद्धा नाही आला आणि तिचा सुद्धा नाही आला रमा म्हणते की ते सर्व आता जाऊ द्या बाहेर पाहुणे आलेले असतील आणि मी जर तिथे गेले तर मला सर्व विचारतील कुठं चाललीस पण मला कोणाला काही सांगायचं नाहीये आता इकडे सीमा ही आद्याला हळद लावते आणि सीमा खूप खुश असते तर त्यानंतर अभि आणि आनंद हे आद्याला हळद लावतात त्यानंतर रमाकांत हळद लावण्यासाठी येतो तर रमाकांतच्या डोळ्यात पाणी आलेले असते तेव्हा खाली मान घातलेल्या रामाकांत चेहरा वर करत आद्या ही रडू लागते तेवढ्यात सीमा म्हणते की अरे अभिजित अक्षयला बघून आणि बोलावून आण तर आभ्या म्हणतो की मी गेलो होतो येतो इस तू। तर सीमा म्हणते की आणि रामा तर लगेचच सर्वजण गालातल्या गालात हसू लागतात तर आ आरती म्हणते की मी जाऊन घेऊन येऊ का तर आभ्या आरतीला थांबत म्हणतो की येईल तीसुद्धा त्यानंतर आभ्या म्हणतो की बरं जा आरती नाही तर ती रामा पुन्हा काहीतरी घोळ घालून ठेवील आरती म्हणते की म्हणजे तर आभ्या म्हणतो की मला कधी कधी वाटतंय ना की तेच खरं होतंय आभी म्हणतो की रामा चांगली आहे पण त्याआधी बालिश आणि बेजबाबदार आहे आरती म्हणते की आभी हे बोलायच्या आधी जरा विचार करून बोलत जाणार आभ्या म्हणतो मागच्या सुद्धा तिने आद्याच्या लग्नात घोळ आणि गोंधळ घातला होता आणि यावेळेससुद्धा ती काहीतरी करणार मला पूर्ण खात्री आहे तर इकडे अक्षय हा रामाला म्हणतो की रामा तो किती समजूतदार आहे अक्षय म्हणतो की मी तुझ्यावरती चिडतो रागावतो काहीही बोलतो पण तरी सुद्धा हे तू सर्व सहन करतेस अक्षय म्हणतो की जा रमा तू बॅग घेऊन बाहेर तुझ्याबद्दल असं काही घडणार नाही कारण घरचे कुणीच तुझ्यावरती तेव्हा अक्षय त्याचे बोलणे थांबवतो तर रमा अक्षयकडे बघू लागते अक्षयकडे बघत रमाच्या डोळ्यात टचकन पाणी आलेले असतं रमा ते डोळे पुसत तिची बॅग घेऊन जाऊ लागते तर अक्षय म्हणतो की जा तू आणि सॉरी हे जे काही घडतं त्याबद्दल अक्षय म्हणतो की रमा तू बायको म्हणून माझ्यासाठी जे काही सॅक्रिफाय करते ना त्याबद्दल तू खरंच तुझे थँक्स अक्षय म्हणतो जा तू बाहेर तर रमा तिची बॅग घेऊन दरवाजाच्या बाहेर येते तेव्हा रमाला ते बॅग भरलेले बघून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा रमापाठोपाठ अक्षय सुद्धा त्याची बॅग घेऊन बाहेर येतो तेव्हा ते बघून सर्वांना मोठा धक्का बसतो तर सीमा विचारते की अक्षय रमा हे काय तेव्हा अक्षय म्हणतो की आद्याला तिच्या लग्नामध्ये वहिनी नको हे तेव्हा जर रमा आद्याच्या लग्नात नसेन तर मी सुद्धा या लग्नात नसेन तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो अक्षय म्हणतो की बहिणीच्या नात्याने मी आद्याला वचन दिले आणि ते कर्तव्य म्हणून पूर्ण केले तेव्हा आता मला नवऱ्याच्या नात्याने बायकोचेसुद्धा कर्तव्य पूर्ण करायचे आहे म्हणून जिथे रमा तिथे अक्षय तेव्हा आता अक्षयने सर्वांना मोठा धक्का दिलेला आहे आणि रमावरचे प्रेम दाखवले आहे तर कसे वाटले अक्षयचे रमावरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा